नवी मुंबईकरांनो सावधान, पनवेलकरांच्या जीवालाही धोका आहे। लाखो नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागतंय। पाणी प्रदूषणामुळे पाणी दूषित झालेलं आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांना दूषित पाण्याचा पुरवठा येतोय। म्हणून आम्ही म्हणतोय नवी मुंबईकरांनो पनवेलकरांनो सावधान। पनवेलकरांच्या पाण्यात घातक पदार्थ महापालिकांना कधी जाग येणार असा प्रश्न त्यामुळे विचारतो आहोत आम्ही। प्रदूषण रोखण्याकरता सरकार काही पावलं उचलणार आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। दूषित पाणी पुरवठा नवी मुंबईमध्ये होतो आहे। तळोजा MIDC परिसरातली दृश्य आहेत। प्रदूषणामुळे पाणी दूषित झालेलं आहे। केमिकल युक्त रसायन मिश्रित पाणी जर पिण्याच्या पाण्यात मिसळत असेल तर त्याचा धोका पनवेलकर नवी मुंबईकरांच्या जीवाला आहे। प्रदूषणाचा हा फटका पनवेल आणि नवी मुंबईकरांना कसा बसला ते आपण पाहिलंय। प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालाय। याला प्रदूषण जितकं जबाबदार आहे तितकं जबाबदार आहे दूषित पाणी। कंपन्यांमधून निघणारं दूषित पाणी, रसायन मिश्रित, मैला मिश्रित थेट पाणी कासाडी नदीमध्ये सोडलं जात आहे। जमिनीतही हे पाणी मुरल्यानं आता विहिरी आणि बोरिंगमधून सुद्धा दूषित पाण्याचाच पुरवठा होतोय। सविस्तर रिपोर्ट बघूया। प्रदूषणाशी झगडणारं हे सिद्धी करवले गाव। गाव म्हटलं तरीही ते महानगरपालिकेच्या हद्दीत येतं बर का। आणि ही महानगरपालिका राज्याच्या कुठल्या कोपऱ्यात नसून ती आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर। 5 वर्षांपूर्वी पनवेल नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं खरं, मात्र अजून सुद्धा इथले नागरिक मूलभूत सुविधांसाठी झगडतायत। आता या गावाचंच घ्या ना, महापालिका हद्दीत येत असलं तरीही या सिद्धी करवले गावात थेट पिण्याच्या पाण्याचे नळच नाहीत। पिण्याला पाणी महानगरपालिका पोचू शकत नाही तर महानगरपालिका नेहमी सांगतोय, मी स्वतः नगरसेवक होतो, महानगरपालिकेमध्ये अनेक विषय त्यावेळी आले, पण हेच सांगत होते का DP प्लॅन नसल्यामुळे आम्ही पाण्याची पाईपलाईन आणली नाही आहे। परंतु पाण्याची पाईपलाईन जरी जोडली नसली तरी बोरिंगचा पाणी हा इथला एकदम प्रदूषित पाणी आहे। गावात नळ नसल्यानं इथल्या नागरिकांना बोरिंगचं पाणी पिण्याशिवाय पर्यायच नाही। मात्र इथल्या कंपन्यांमधून होणारं प्रदूषण इतकं भयंकर आहे की इथलं पाणी सुद्धा दूषित झालंय। आणि हे आम्ही नाही तर राष्ट्रीय हरित लवाद म्हणताय। पाणी त्यांचं केमिकल जे रिझलं जातं ते बोरिंगच्या द्वारे पूर्णपणे बाहेर वापस त्यातनं येतं, तेच पाणी वापस आम्ही फिल्टरेशन करून आम्ही पियातो। पिल्यानंतर शेवटी त्याच्याने जो प्रायव्हेटली किंवा प्रॉपर फिल्टरेशन व्हायला पाहिजे तो फिल्टरेशन होत नाही का। तळोजा MIDC मधले सुद्धा मागे IIT ची टीम आली होती भूभाग चेक करण्यासाठी, जे माझ्या कासाडी नदीची टेस्ट केली, नावड्यामधले बोरिंगचं पाणी टेस्ट केलं, पडग्यामधले टेस्ट केलं, ओलपमधले केले, पाल्यामधलं चेक केलं, परंतु त्या नमुन्यामध्ये महानगरपालिकेने त्यावेळी पाणी टेस्ट केलं, पण हे पाणी दूषित असल्यामुळे आज मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या सर्वांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला। बोरिंग मधून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींनंतर पनवेल महानगरपालिकेनं इथल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते। आता हा तळोजा MIDC तल्या पाण्याचा रिपोर्ट पहा। यातलं पोटॅशियम हायड्रोजन वगळलं तर TSS, TDS, COD, BOD हे सगळंच मर्यादेपेक्षा जास्त आढळून आलेलं होतं। टोटल डिझॉल्व्ड सॉलिड म्हणजेच TDS तर क्षमतेपेक्षा चौपटीनं जास्त आढळून आलं होतं। यानंतर पालिकेच्या वतीनं नावडे गावातल्या गणेश विसर्जन घाट, स्मशानभूमी आणि फूडलँड कंपनीजवळच्या बोरवेलचे नमुने तपासले गेले तेव्हा इथल्याही नमुन्यांमध्ये घातक पदार्थ आढळून आले। मात्र स्थानिक जनतेपासून लपवण्यासाठी लॅब चालकांनी मर्यादित क्षमतेची आकडेवारी देण्याचं जाणीवपूर्वक टाळलंय। मुळातच प्रदूषण रोखण्याची जबाबदारी आणि पाणी अशुद्ध होऊ नये याची काळजी MIDC ला घ्यायची असल्याचं MPCBने परवानगी देताना स्पष्ट केलंय। जर CETP पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालं नाही किंवा प्रदूषण कमी झालं नाही तर कंपन्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र खरा प्रश्न हाच आहे की MPCB कारवाईचं पाऊल केव्हा उचलणार आणि स्थानिकांची प्रदूषणाच्या या जाचातून सुटका केव्हा होणार। तुषार शेटे, News 18, लोकमत। तळोजा
नागपूरच्या एमआयडीसीतले प्रदूषण कमी करण्याकरता 70 कोटी खर्चून कॉमन इन्फ्युएंट ट्रीटमेंट प्लांट म्हणजेच सीईटीपी प्लांट तयार करण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर हा प्लांट उभारण्यात जरी आला असला तरी देखील इथली यंत्रणा बंद असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. त्यांच्या आरोपातलं तथ्य जाणून घेण्याकरता न्यूज 18 लोकमतची टीम जेव्हा सीईटीपी प्लांटवर पोहोचली तेव्हा इथल्या प्लांटची अवस्था काय होती तुम्हीच पहा. तळोजा एमआयडीसीमधल्या आत्ता सीईटीपी प्लांटमध्ये आपण आलेलो आहोत. सीईटीपी प्लांटमध्ये पाणी इथून जे बाहेर पडतं ते शुद्ध होऊन बाहेर पडतं असा दावा केला जातो. आत्ता आपण ज्या आहोत त्या 2 ऑक्सिजन पंपच्या इथे आहोत. या ऑक्सिजन पंपमुळे पाण्यामध्ये ऑक्सिजन सोडलं जातं आणि पाण्यातले बॅक्टेरिया असतात ते जिवंत राहू शकतात. जैवविविधता ही जपण्यासाठी हा प्रोसेस आवश्यक आहे असं म्हटलं जातं. मात्र इथले स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचा स्पष्ट आरोप आहे की हे पंप बंद आहेत. ते का आरोप करतात आपण त्यांनाच विचारूया. माझा आरोप असा आहे का ज्यावेळी आपण किंवा अधिकारी येणार त्यावेळीच चालू करणार आहे ना. आता जनरेटर म्हणून चालू करत अजूनही अर्धा तास झाला, अजूनपर्यंत काही चालू झालेलं नाही आणि पंप हे बंद आहेत. याच्यामुळे जो पाणी केमिकलचा मिश्रित जो पाणी रासायनिक मिश्रित पाणी जो डायरेक्टली कासाडी नदीत सोडला जातो आहे. आणि महत्त्वाची म्हणजे याच्यातली चूक सांगतो तुम्हाला मी, एवढे मोठे 70 कोटी रुपयाचा प्लॅन बसवलेला आहे. या 70 कोटीच्या प्लॅनमध्ये मी कागद टर्शरी वॉटर ट्रीटमेंट जर आपण ठेवले असती तर हा प्लॅन सक्सेस झाला असता. हे टर्शरी ट्रीटमेंट प्लॅन नसल्यामुळे आज यो कितीही तुम्ही हे केलं तरी यो सक्सेस होणार नाही, याचा रिपोर्ट तुम्हाला चुकीचंच येणार. दाखवण्यासाठी फक्त कन्स्ट्रक्शन दाखवलं जातं, बेसिकच त्याच्यातनं जे आहे त्याच मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो आहे का? नाही, त्यावेळी ज्या टेंडर निविदा तुम्ही पाहिले त्याच्यामध्ये तर पूर्ण सर्व या मशिनरी आहेत, परंतु दाखवायच्या जपानच्या मशिनरी आणि आणायच्या चायनाच्या अशा पद्धतीने यांच्या या मशिनरी ह्या चुकीच्या पद्धतीने वापर केलेल्या आहेत. हे फक्त ठेकेदार आणि अधिकारी, मला स्पष्ट सांगतो मी अजून एकदा, हा भ्रष्टाचाराला दिलेला वाव आहे, याची चौकशी झाली पाहिजे. ही माझी पहिली प्रथम गोष्ट आरोप आहे. आम्ही MIDC च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अधिकृतपणे कॅमेरावरती बोलायला नकार दिला, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं लाईट गेली म्हणून हा प्लांट आत्ता सध्या बंद आहे असा त्यांचा दावा आहे. मग न्यूज 18 लोकमतचा काउंटर प्रश्न हा आहे, लाईट गेली म्हणून जर प्लांट बंद आहे तर प्लांट बंद असताना नदीमध्ये सोडलं जाणारं पाणी हे सुद्धा बंद केलं आहे का? केमिकल कंपन्या इथल्या त्यासुद्धा बंद आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे का जर इथे जनरेटरची सोय आहे तर मग प्लांट बंद का ठेवला जातो? तळोजाहून कॅमेरा पर्सन अभिजित सेनगुप्तासह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत.